बालमित्रांनो, आज आपण या ठिकाणी आपल्या भाग 3 मधला बी काइंड टू एनिमल म्हणजे काय, प्राण्यांशी प्रेमाने वागा हा या ठिकाणी घटक शिकणार आहोत. आणि आज आपल्या बरोबर आहे सौम्य. चला तर मग आपण सुरू करूया. सौम्य, लुक लिसन अँड डू, पहा ऐक आणि कर. लुक ऍट द पिक्चर, त्या चित्रांकडे पहा. कलर द बॉक्स ग्रीन इफ इट इज यस, जर यामध्ये काही कृती आहे त्या जर योग्य वाटल्या तर त्याच जे हे बॉक्स आहे ते कसे करायचे, रंगवायचे ग्रीन. कलर द बॉक्स रेड इफ इट इज नो, आणि जर यातल्या कृती काही बरोबर नसल्या तर त्या लाल रंगवायच्या. कळलं? चला सुरू करूया. आता इथं पहिली कृती आहे, टेक द एनिमल टू द डॉक्टर इफ इट इज सिक, जर एखादा प्राणी आजारी असेल तर आपण त्याला डॉक्टरकडे न्यायला पाहिजे. ही कशी वाटते तुला, योग्य वाटती का अयोग्य वाटती? योग्य वाटती. मग कुठल्या रंगाने रंगणार तू? निळ्या. चालते, रंगवले बॉक्स. ठीक आहे, बरोबर आहे. हा चला, आता दुसरी कृती, लव द एनिमल. लव द एनिमल म्हणजे प्राण्यावर प्रेम करा. ही कृती योग्य का अयोग्य आहे? योग्य. मग हा कुठल्या रंगाने रंगवणार? निळ्या. गुड. ओके गुड. त्याच्यानंतर आता तिसरी कृती. आता तिसऱ्या चित्रामध्ये दिसतंय की एक मुलगा त्या मांजरीची शेपटी काय करत आहे, ओढत आहे का नाही. मग पुल द टेल ऑफ एन एनिमल, एखाद्या प्राण्याची शेपटी ओढणे हे चुकीचं आहे का बरोबर आहे? चुकीचं आहे. मग कुठल्या रंगाने रंगवणार तू? लालने. गुड. आता त्यानंतर चौथं चित्र आहे की एका डॉग म्हणजे कुत्र्याला एक मुलगा काय करत आहे, मारत आहे का नाही. तू त्याच्या मागे पळत आहे, कुत्रा पुढे पळत आहे आणि तो मुलगा त्याच्या मागे पळत आहे. टीज एनिमल म्हणजे प्राण्यांना छेडणे, त्यांना त्रास देणे हे चुकीचं आहे का बरोबर आहे? चुकीचं आहे. मग कुठला पेन वापरणार तू? लाल रंग. म्हणजे जर चुकीची कृती असेल तर ते कुठल्या रंगाने रंगवायचं? ला. गुड, व्हेरी गुड. आणि त्यानंतर आता ही चौथी कृती. इथे चौथ्या कृतीमध्ये दिसतंय आपल्याला की एक व्यक्ती त्या कुत्र्यांना काय करत आहे, खायला देत आहे का नाही. गिव्ह फूड टू एनिमल म्हणजे प्राण्यांना अन्न देणे आहे का नाही. आपल्या घरी आल्यानंतर सुद्धा आपण काय करतो, प्राण्यांना आपण भाकरी असेल चपाती असेल काहीतरी देतो आहे का नाही. मग ही चूक आहे का बरोबर आहे? बरोबर आहे, योग्य कृती आहे. मग आपण ती कुठल्या पेनं रंगवायची? निळ्या. गुड. चला बालमित्रांनो, सौम्यने सगळ्या कृती सगळे बॉक्स आधी अगदी योग्य पद्धतीने या ठिकाणी रंगवलेले आहे. चला, थँक्यू एनिमल.